माझे छोटे बंधू आणि छोट्या भगिनी, आज एक विशिष्ट पूर्ण कार्यक्रमात आपण एकत्रित आलेलो आहोत. स्नेह मेळावा किंवा स्नेहबंध कार्यक्रम किंवा विविध नावाने आपण बोलवतो, आपण एकत्रित येतो. तर एकत्रित येण्यामाग किंवा आणण्यामाग सगळी परमेश्वराची कृपा असती, लीला असती. गेली 27 वर्ष आपली कुठे गाडभेट नव्हती. तुम्ही तुमच्या संसारात रमला होता, मुला बाळांमध्ये रमला होता. प्रत्येकाची जबाबदारी समाजानं काहीतरी ठरवून दिलेली असते, ते काम आपण प्रामाणिकपणे करत राहत असतो. आणि ते करत राहताना त्यातनं मिळणारं जे समाधान आहे ते सर्वोच्च असत. मग ते समाधान पैशा रूपामध्ये किंवा पैशात नेलेलं समाधान हे गौण असत. 87-88 साली मी M.Com 1 ला होतो आणि मला एका मित्राने सुचवलं की तासगावला जाऊन प्रयत्न कर. त्यावेळेचा अल्लड वय, एक जोश, तासगावला जायचं आणि क्लास घ्यायचा. मी 80% टीचर एका मिरज शहरामध्ये तयार झालो होतो. आणि टीचर तयार झाल्यानंतर एक कुमकुमी असते किंवा एक रग असते किंवा आपल्याला गड जिंकायचा आहे. मग तो सुदैवानं कर्मधर्म संयोगानं उजव्या संडेच्या गणपतीच्या आराध्य दैवताच्या आशीर्वादाखाली मला काम करायला मिळालं हे मी माझं परमभाग्य समजतो. आणि तुमच्यासारखी पिढी तयार आणि त्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये 32 वर्षांची विश्रांती सगळी जास्त भरून निघाली. 32 वर्षामध्ये धावपळ असत होती. कमी टमाका यायचा, या टमाकाला देखील बोलताना त्रास होणार, जो पीर डुलका लागेल, शिकवताना आपलं कुठेतरी इकडे तिकडे विषयांतर होईल. पण ते कधी होऊ देत नव्हतो. मी सकाळी 6:45 ते संध्याकाळी 6:45 झाले आल्यानंतर सकाळी दोघं तिघं गाठ पडली की इथं आहे, मी तिथं आहे, मी हे काम करतो, मी ते काम करतो. कन्यारत्न आले आणि मुंबईत ते आहे म्हणते. हे जे समाधान आहे हे समाधान पैशापेक्षाही वेगळं आहे. मोबदला हा परमेश्वरानं ठरवलेला असतो, मोबदला परमेश्वर देत असतो, कमी जास्त हा नंतरचा असतो. मिळालेला मोबदला त्याच्या सत्कारणे वापर. कुठेतरी तुमच्या जागा आहे हे बघितल्यानंतर आनंद वाटला, समाधान वाटलं. पुन्हा एकदा मनुष्य ऑर्गनायझर लोकांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि मी माझ्या दोन शब्द